आज राज्य में कपास किसानों का मुद्दा बड़ी मात्रा में उठा है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए पूर्व मंत्री अनिल देशमुख ने कपास खरीदी केंद्र के निर्माण की मांग की है, जहां उन्होंने कहा कि किसानों को उचित भाव नहीं मिल रहा है। हमारी सरकार में हमने 13,000 तक कपास को भाव दिया था, लेकिन इस सरकार में वह घटकर 6.5 तक कर दिया, जो 50% हो गया है। साथ ही उन्होंने तंज कसते हुए कहा कि केवल भाषणबाजी की कपास को भाव नहीं मिलेगा। पत्रकार परिषदेमध्ये हे सर्व माझ्याबरोबर सर्व असलेले सर्व सन्माननीय पणन महामंडळाचे सर्व निवडून आलेले संचालक आहेत, कापूस पणन महामंडळ त्याचे सर्व संचालक आहेत, आणि आमची सर्वांची बैठक झाली। सर्वांनी या सर्व निवडून आलेल्या संचालकांनी चिंता व्यक्त केली की ज्या पद्धतीनं आज सरकारच्या माध्यमातून कापसाला भाव देण्यात येत आहे, आज कापसाला भाव नाही, 6,300 भाव आज कापसाला सरकार देत आहे। आपल्याला आठवत असेल 2 वर्षापूर्वी जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेस 12,500-13,000 पर्यंत कापसाचे भाव दिले होते, आज कापसाचे भाव 50% राहिलेले आहे। मोठ्या प्रमाणात कापूस विदर्भ मराठवाडा आणि अन्य भागामध्ये महाराष्ट्रामध्ये होतो, पण या सरकारचं कापसाच्या भावाकडे लक्ष नाही। या ठिकाणी जो कापसाचा हमी भाव आहे त्याच्या कमी भावामध्ये व्यापारी खरेदी करतायत। देवेंद्र फडणवीस यांना काल परवा 2 दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी कापसाच्या बाबतीत प्रश्न विचारला, तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर कापूस खरेदी केंद्र चालू करू, पण आम्ही माहिती घेतली तशा पद्धती कोणती सुरुवात कापूस केंद्र फेडरेशनच्या माध्यमातून चालू झाले पाहिजे याची कोणती हालचाल त्यांना दिसत नाही, आणि जोपर्यंत कापूस खरेदी केंद्र चालू होणार नाही तोपर्यंत व्यापाऱ्याच्या माध्यमातूनही कापसाची लूट त्या निमित्तानं चालू राहील। फक्त मोठे मोठे भाषण द्यायचे, आश्वासन द्यायचे, याच्यावर कापसाचे भाव वाढणार नाही। ठोस पावलं राज्य शासनाने उचलली पाहिजे, कापसाचे केंद्र लवकरात लवकर चालू करून कापूस खरेदी केला पाहिजे, आणि अशा पद्धतीने जर कापसाकडे लक्ष दिलं नाही तर पुढील काळात सुद्धा आत्महत्या होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। आपल्या माहितीसाठी सांगतो की जे आमचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, शिवसेनेचं सरकार होतं 2019-2020 त्यावेळेस आम्ही कापूस केंद्र चालू केले होते, आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं होतं की शेवटलं बोंड असेपर्यंत राज्य शासन कापसाची खरेदी करेल।